आजपासून हर क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. पहिल्या थेसलनिकरांचा अध्याय 5:18, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आता दोन वेगळ्या गोष्टी आहेत. असे लोक आहेत जे तुम्हाला सांगतील की ते आभारी आहेत, पण ते कधीही कधीही आभारी असणार नाहीत. खरंच तुम्ही तुमच्या जोडीदाराला कधी कधी सांगायला हवं की तुम्ही त्यांच्यासाठी आभारी आहात. खरंच मी प्रार्थना करत होते आणि मी विचार केला, मी आशीर्वादित आहे की माझ्याजवळ डेव्ह सारखा नवरा आहे. म्हणजे असं नाही डेव्हच्या अशा गोष्टी नाहीत ज्यामुळे मी रागवते किंवा माझ्या काही गोष्टींमुळे तो रागवतो. आम्ही इतर माणसांसारखीच माणसं आहोत आणि आमच्या लग्नाला आज 37 वर्ष 6 महिने झाले. देवाचे आभार. 37 वर्ष 6 महिने. आणि मी त्यासाठी डेव्हला धन्यवाद देत होते. आणि मी माझ्या खुर्चीतून उठले आणि तो ज्या खोलीत होता तिथे गेले आणि म्हटलं, मला तुला एवढंच सांगायचं आहे की माझ्या बाबतीत मी किती धन्य आहे आणि माझ्या जीवनात तू कसा आशीर्वाद आहेस. आम्ही 37 वर्ष 6 महिने विवाहित आहोत. हो, मला माहिती आहे. पण हो, त्याला ते माहिती आहे. जरी त्याला ते ऐकण्याची गरज नसली, मला सांगायची गरज आहे. जेव्हा तुम्ही लोकांप्रती प्रशंसा प्रकट करता आणि त्यांना काहीच फरक पडत नाही, म्हणजे निराश होऊ नका तुम्ही, कारण तुम्हाला ते सांगण्याची गरज आहे, तुम्हाला धन्यवाद देण्याची गरज आहे. जर तुम्ही आभार मानले, तुम्ही एक चांगली व्यक्ती असाल. देवाचे सगळ्या बाबतीत आभार माना. कशीही परिस्थिती असू दे, आभारी रहा आणि आभार मानायला शिका. आभारी रहा आणि आभार मानायला शिका. एक आळशी वृत्ती लोकांच्यात असते जी त्यांना काहीतरी संपवण्यापासून आणि त्यापासून वेगळं होण्यापासून परावृत्त करत असते. तुम्ही प्रार्थना करत असाल एखादी व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि प्रार्थना संपल्यावर तुम्हाला कळतं की त्यांना हे सांगावं की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत आणि कसा आशीर्वाद आहेत. पण मग तुमची इथे आळशी वृत्ती, ती नकारात्मक वृत्ती आपला ताबा घेते आणि मी त्यांना नंतर कधी सांगेन, ती विलंब करणारी वृत्ती. आभारी रहा आणि आभार माना. 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 मी याच पद्धतीने समजावू शकते. आभारी रहा आणि आभार माना. जेव्हा कुणी तुम्हाला आशीर्वादित करेल तेव्हा त्याला पत्र पाठवा, फोन उचला आणि लोकांना फोन करून सांगा ते किती महत्वाचे आहेत. संदेश पाठवून लोकांना सांगा ते महत्वाचे आहेत. आणि हे अद्भुत आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबाबत नाखुश असतो तेव्हा किती चटकन तोंड उघडतो. कुणालाही गृहीत ठरू नका. मला वाटतं की तुम्हाला हे मान्य असेल. नाही, लोकांना ते ऐकायचंय. लोक माझ्याकडे येतात, म्हणतात आम्हाला माहिती आहे तुम्ही हे नेहमी ऐकता, पण तुम्ही माझं जीवन बदललंय. मी जरी ऐकायचं बंद केलं तर मग सैतान मला इतकं विफल करेल की कदाचित मी जे करते ते मी सोडून देईन. लोकांनी मला प्रोत्साहित करायलाच हवंय. एक महान सेवाकार्य जे तुमचं असेल ते सेवाकार्य बोध करणारं, उत्तेजन देणारं, उपदेश देणार आहे. प्रत्येक वेळी एखाद्याबद्दल तुम्हाला काही चांगलं वाटलं तर त्याला तसं सांगा. आपण लोकांना सांगितलंच पाहिजे. आपल्यासाठी म्हणून आपण आभारी असलं पाहिजे. आपल्यासाठी हे केलं पाहिजे. लोकांना हे मदत करतं खरंच. जर ते लक्ष देत नसतील, तुम्हाला ते तुमच्यासाठी करायला हवं. असं काहीतरी अद्भुत असतं जे तुमच्यातून वाहत असतं जेव्हा तुम्ही एक कृतज्ञ व्यक्ती होता. आभारी व्हा आणि तसंच सांगा. आभारी रहा आणि आभार माना. आभारी रहा आणि आभार माना. आभारी रहा आणि आभार मानायला शिका. आमेन. असे वैवाहिक संबंध आहेत आणि बरेच लोक या सभागृहातले आणि टीव्हीवरून पाहतायत ते सुद्धा. त्यांनी जर एक तत्व कृतीत उतरवलं तर मग तुम्ही गोष्टी बदलू शकाल. फक्त आभारी रहा आणि तसं सांगा. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या न आवडणाऱ्या गोष्टी त्यांना तोंडावर स्पष्ट सांगितल्या, त्यांच्या मागे कुरकुर तक्रार न करता, तर तुमची मुलं चांगली वागतील. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त
तुम्हाविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच आहे. ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच आहे. शास्त्र म्हणतं की देवाची आपल्यासाठी मर्जी आहे की आभारी रहा. बरेच लोक देवाची त्यांच्या जीवनासाठीची खास मर्जी काय आहे हे शोधत असतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं देवाला त्यांच्याकडून काय हवंय, मी कोणत्या सेवा कार्यात असायला हवं, कोणती नोकरी करावी, मी कोणाशी लग्न करावं. एकदा देवाने माझ्या मनात हे टाकलं, तो म्हणाला जर लोक माझी एक सामान्य इच्छा जी त्यांच्या जीवनासाठी आहे ती पूर्ण करू शकत नसतील तर मी त्यांना त्यांच्या जीवनात असलेली माझी खास इच्छा का सांगू. देवाची सगळ्यांसाठीची सामान्य इच्छा ही आहे की त्यांनी कृतज्ञ व्हावं. मला वाटतं जर तुम्ही तयार आहात आक्रमकपणे, आक्रमकपणे म्हणा, आक्रमकपणे आक्रमकपणे जर तुम्ही आक्रमिकरित्या आभारी आहात, मला वाटतं काही मार्ग तुमच्यासाठी खुले असतील अशा क्षेत्रात जिथे तुम्ही देवाच्या काही गोष्टी ऐकण्यासाठी वाट पाहताय. आता फिलिप्पेकरांस अध्याय 4:6 बघूया आपण. चला, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. जर तुम्ही तुमच्या जीवनात काही मुद्द्यांवर प्रार्थना करताय जिथे तुम्हाला मदत पाहिजे आणि एका बाजूने तुम्ही कुरकुर करताय, तक्रार करताय, दोष देताय आणि मग तुम्ही या प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी देवासाठी दरवाजा बंद करताय आणि जर तुम्ही प्रार्थना करून देवाकडे एक गोष्ट मागताय आणि जेव्हा तुमच्याकडे कृतज्ञ वृत्ती आहे तेव्हा देवाला तुम्हाला अधिक द्यायला आनंद वाटतो. जेव्हा मी त्या दिवसात होते, जेव्हा मी दरवेळी कुरकुर तक्रार करायचे, मला ती समस्या आत्ताही आहे पण आता इतकी नाहीये. आणि एके दिवशी देव मला म्हणाला की जर तू कुरकुर करून तक्रार करणार आहेस तर मी तुझ्या प्रार्थनेला उत्तर देऊन तुला अधिक का द्यायचं, कारण तू तुझ्याजवळ जे आहे त्याबद्दल जर तक्रार करतेस तर मी देईन त्याबद्दलही करशील. कधी कधी देव आपल्याला तक्रार करण्यासाठी अधिक देत नाही. काही जण मोठ्या घरासाठी प्रार्थना करतात आणि मग तक्रार करतात ते स्वच्छ करावं लागतंय. कारसाठी प्रार्थना करतात आणि मग ती धुवावी लागते म्हणून तक्रार करतात. नोकरीसाठी प्रार्थना करतात आणि मग पुन्हा तक्रार करतात. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ती लागली तेव्हा किती आनंदी होता. इस्रायली मानाबद्दल आनंदित होते जेव्हा त्यांनी त्याला खाली येताना पाहिलं आणि त्यांचं समाधान झालं नाही, कारण त्यांच्याजवळ असमाधानी असंतुष्ट वृत्ती होती, वाईट वृत्ती होती. त्यांनी कृतज्ञ राहायला हवं. पहिलं थेसलनिकरास 5:19 बघूया. आत्म्याला विझवू नका. मी शास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि तेव्हापासून मी ऐकते की पवित्र आत्म्याला विझवू नका. आणि जेव्हा मला या वचनाबद्दल पहिल्यांदा शिकवलं गेलं, मला ते पवित्र आत्म्याच्या देणगी संबंधात शिकवलं गेलं होतं की जेव्हा काही देणग्या तुम्ही प्रगट करू पाहता तेव्हा पवित्र आत्म्याला विझवू नका. माझा विश्वासच नव्हता ते त्याच्याबद्दल बोलतायत किंवा त्याच्याशिवाय ते कशाबद्दलही बोलत नाहीयेत. जर तुम्ही खरंच मागे जाऊन पहिलं थेसलनिकरांस 5 वाचलं, जे आपण करणार नाही आहोत, ते आपल्या शत्रूला माफ करण्याविषयी सांगतं, ते आनंदी राहण्याबद्दल सांगतं, ते कृतज्ञ असण्याबद्दल सांगतं आणि मग तो असं म्हणतोय की पवित्र आत्म्याला विझवू देऊ नका. आणि जर मी कुरकुर आणि कटकट केली, तक्रार केली तर मी माझ्या जीवनात आत्म्याला विझू देते. आणि मला वाटतं बरेच लोक आपल्या जीवनात जडत्व अनुभवतात आणि त्यांना हताश, विफल, निराश वाटतं. त्यांच्या स्वतःच्या वृत्तीमुळे ते लोकांचे आभारी नसतात. आणि मला माहिती आहे की हे मूळ आहे. आणि खरं तर मी डेव्हला आज सांगितलं, मला वाटतं जेव्हा मी प्रवचनासाठी उभी राहते मला वाटतं दरवेळी काहीतरी महान नवीन साक्षात्कार व्हावेत. मी म्हणते आज मी फक्त कृतज्ञतेच्या वृत्तीबद्दल त्याबद्दलच विचार करणार आहे. आणि तो म्हणाला की आज बरेच लोक तिथे खट्याळ वृत्तीचे असणार आहेत ज्यांना तू काय म्हणतेस हे ऐकण्याची गरज आहे, कारण एक सांगू का की तक्रार करणं सोपं आहे. खरंच तक्रार करणं हे इतकं सोपं आहे. या सभागृहात अशी एकही व्यक्ती नसेल ज्यांनी आजवर कशाबद्दलही तक्रार केली नसणार आहे. मी गृहपाठ द्यायला हवा असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही तुमच्या जीवनात एक दिवस तक्रार न करता घालवा, खरंच घालवा. 16व्या शतकातील एका लेखिकेने लिहिलं होतं, मी खूप वाचते, आणि तिने खरंच खूपच खोलवर असा विचार केला होता. ती म्हणाली एक उसासाही तक्रार आहे.
असमाधानाचा स्वर आहे जो सांगतो मी माझ्या जीवनात आणि गोष्टी जशा आहेत त्यात समाधानी नाही. आपण इतकं खोल जाणार नाही, पण आपण ते आपल्या तोंडून बाहेर काढणार नाही आहोत नवोदितांसाठी. खरंच रोमकरास 8:28 देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. देव आपल्या जीवनातलं सगळं घेतो आणि एकत्रित करतो आणि शेवटी त्याला आपल्यासाठी काम करायला लावतो आणि मग आपण आभारी राहू शकतो कठीण परिस्थितीतही. जेव्हा तुमची परीक्षा घेतली जाते, अडचण असते, तेव्हा तुमची वृत्ती हरवलेली वृत्ती बनवू नका. तुमच्या जीवनात खरंच पवित्र आत्म्याची शक्ती नाही, माझ्याही नाही, जर मी वाईट परिस्थितीत आभारी राहू शकले नाही तर. जेव्हा तुम्हाला हवं ते मिळत असतं तेव्हाही तुम्ही आभार मानत नाही. आमेन. बघा, हे दिवसही जाणार आहेत. वाईट काळ हा सततच राहणार नसतो, कालांतराने तो निघून जाणार असतो. स्तोत्रसंहिता 107:22 सांगतं, ते त्याला उपकार स्मरण रूपी यज्ञ अर्पोत. देवाचे चांगल्या दिवसात आभार मानणं ही एक गोष्ट, पण वाईट दिवसात आभार मानणं हे एक बलिदान आहे. मी आधीच स्तोत्रसंहिता 34:1 वाचलंय, पण ते पुन्हा वाचते. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचं स्तवन सतत असेल. धन्यवादाच्या वृत्तीत रहा, धन्यवादाच्या. लूक 17:11 बघूया. वचन 11, आभार प्रदर्शनात आक्रमक रहा. आभारी आहात हे बोलून दाखवा, आभारी रहा आणि तसं सांगा. लूक 17:11, मग असे झाले की तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन आणि गालील यामधून गेला. शोमरोन आणि गालील यामधून आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. आणि त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. शुद्ध. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून आपण बरे झाले आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमावर्णित परत आला. देवाचा महिमावर्णित. आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा तो पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10 चे 10 शुद्ध झाले होते ना, की मग 9 जण कुठे आहेत? जर आपण टक्केवारीच्या आधारे गेलो तर 10% अर्जदार खरंच कृतज्ञ होते आणि 90% लोक त्यांना जे मिळवायचंय ते मिळाल्यावर देवाबद्दल जास्त विचारच करत नाहीत. तुम्ही कुष्ठरोगाबद्दल बरे होऊन देवाकडे आभार मागण्यासाठी न जाण्याचा धीटपणा कसा दाखवू शकता? इस्रायली मानणाबद्दल इतके आनंदी का होते? किती चमत्कारपूर्ण अवस्था. आणि मग नंतर ते त्याचा द्वेष करायला लागले. आपण याचा द्वेष करतो कारण कटकट करणं, दोष शोधणं आणि तक्रार करणं हा माणसाचा स्वभाव आहे. खरंच आहे. म्हणून आपण आत्म्यात चाललं पाहिजे. खरंच आपल्याला जे वाटतं ते सगळं आपण बोलू शकत नाही, प्रत्येक वृत्ती बोलू शकत नाही. देवाला न्याय्य गोष्टींसाठी पुन्हा पुन्हा धन्यवाद देण्याचा कंटाळा करू नका. वारंवार त्याचे आभार माना, कारण मला वाटतं कधी कधी लोक जे आभारी असतात आभार प्रगट करणं हा सगळ्या प्रार्थनेचा भाग आहे. खरं तर मला वाटतं की तीच ती गोष्ट मी वारंवार सांगते. तुम्ही विचार कराल की आज पुन्हा ती सांगितली पाहिजे का? खरंच. पण मला वाटतं की हो, मला वाटतं देवाला त्याच गोष्टींसाठी वारंवार आभार मानण्यात एक विशेष शक्ती आहे, कारण ते स्पष्टपणे असं म्हणतं की मी माझ्या चांगल्या पतीला जमेस धरत नाही. मी हे सत्य की माझी 4 मुलं आहेत जी नव्याने जन्मलेली आहेत मी त्यांना जमेस धरत नाही.
मी माझ्या घरालाही जमेस धरत नाही. मी माझ्या घरावर प्रेम करते, मला हवं तसं सुशोभित केलंय. मी त्यावर प्रेम करते, ते सुंदर आहे. दरवेळी जेव्हा मी प्रवासावरून घरी जाते, मी दिवाणखान्यात फेऱ्या मारत म्हणते, देवा मी आभारी आहे की मी या घरात राहते. मी आभारी आहे या घरासाठी. मी माझ्या कुटुंबासाठी देवाचे आभार मानते, कारण त्याने मला सेवाकार्यात बोलावलं. आणि जेव्हा मी आज झोपायला जाईन, मला माझा दिवस वाया गेल्यासारखा वाटणार नाही, पण मी काही फलदायी केलं असं वाटेल. मी देवाचे मुक्तीसाठी आभार मानते, येशूला पाठवलं म्हणून देवाचे आभार मानते, पवित्र आत्म्यासाठी आभार मानते. आमेन. ही कदाचित वैयक्तिक गोष्ट असेल, पण एक सांगू, मी बऱ्याच गोष्टींसाठी देवाचे आभार मानते. गरम पाणी, बघा, खेड्यात काही ठिकाणी लोकांना एक बादली गढूळ पाण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. खरंच खेड्यामध्ये काही स्त्रियांना पाणी मिळवण्यासाठी पूर्ण दिवस चालावं लागतं, आणि पुन्हा त्या सकाळी उठतात आणि पुन्हा पाणी आणण्यासाठी जातात. हे त्यांचं दिवसभराचं काम असतं. पाणी आणण्यासाठी चालणं हेच त्यांचं आयुष्य असतं, कारण तिथे विहिरी नाहीयेत. आणि आपण आयतं नळाजवळ जातो आणि नळ खोलतो. काय हे, पाण्याला प्रेशरच नाहीये, किती त्रास होतोय, किती हळूहळू पाणी येते, ब्ला 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 ब्ला. काल जेव्हा मी हॉटेलमधल्या खोलीत गेले, मला आंघोळ करायची होती, पण पाण्याला प्रेशर नव्हतं. आणि मी असा विचार केला की पाण्याला प्रेशर कधी येणार आहे, कोणास ठाऊक, आता काय करणार. आता असं म्हणू नका आपण हे असेच आहोत, आपण आभारी हे असलंच पाहिजे. धन्यवाद की आभारी आहोत, हे शब्द शास्त्रात 116 वचनात दिसतात आणि 73 वेळा शास्त्रात आपल्याला आभार प्रगट करा असं सांगितलं गेलेलं आहे. आभार प्रगटीकरण शक्तिशाली असतं. आभार प्रगटीकरण कटुतेपासून रक्षण करतं. जेव्हा तुम्हाला कटुता जाणवेल, कटुता तुमच्या आत्म्यात झिरपते असं वाटेल, तेव्हा आक्रमकपणे देवाचे ज्या गोष्टीसाठी आभार मानायचे त्या बाबतीत माना. आभार प्रदर्शन हा एक शक्तिशाली ओघ आहे, जो तुम्हाला तुमच्या आत्म्याला व्यापू पाहणाऱ्या विषापासून वाचवतो, तुमचं रक्षण करतो. ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या मित्राबद्दल ईर्ष्या वाटते, तुम्हाला जे मिळालंय त्यासाठी देवाचे आभार माना. तुम्हाला जे मिळालंय त्यासाठी देवाचे आभार माना. आणि जे मिळालं नाही त्यासाठीही तुम्ही म्हणा, जे मिळालं नाही त्यासाठी का आभार मानायचे, कारण तुम्हाला असं काही हवं असेल जे तुमच्यासाठी चांगलं नसेल याची जाणीव तुम्हाला नसेल. देवाच्या मर्जी बाहेर आणि त्याच्या वेळेच्या विपरीत काही मिळण्यासारखी वाईट गोष्ट नाही. स्तोत्रसंहिता 106:12 बघू. वचन 12, तेव्हा त्यांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला, त्यांनी त्यांची स्तोत्रे गायली, तरी ते त्यांची कृत्य लवकरच विसरले. त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरिला नाही. आजही कोणीही हे वापरू शकतो, त्यांनी देवाच्या योजनेसाठी धीर धरला नाही, धीर धरला नाही. रानात त्यांची वासना अनावर झाली, ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, तेव्हा त्याने त्याच्या मागणीप्रमाणे त्यांस दिलं, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांस दिलं, पण त्यांचा जीव झुरणीस लावला, त्यांचा जीव झुरणीस लावला. मला आठवतंय, खूप वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा मी हे पाहिलं, मला जाणवलं की आपण तक्रार करतो आणि देवाकडे कशासाठी तरी भीक मागतो, तेव्हा तो असं म्हणणार आहे की तुला असं वाटतं का की तुला ते हवं आहे, ठीक आहे, मी तुला ते देईन, आणि आपण पाहू तुला खरंच ते हवं आहे का. बऱ्याचदा आपण अशा गोष्टी मागतो ज्या देवाच्या इच्छेबाहेर असतात, आणि देवाच्या वेळेच्या आधी आपण थोडी प्रार्थना करायला हवी, तुला जे हवंय ते लाभ हो आणि मग ते तू मला दे, पण जर ते नसेल तर मला तुझी इच्छा मान्य आहे. आमीन. मला देवाच्या वेळेआधी काहीही नकोय. तेव्हा लक्षात घ्या, देवाचे आभार माना. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी आणि जे नाही त्यासाठी सुद्धा आभार माना. नक्की एक सद्गुरु असतायत ज्यांचं नाव आहे अमीर.
कॅनडामधले ते आहेत आणि त्यांची आई बगदादमध्ये राहत होती. आणि त्या दोघांच्या संभाषणात तिने सांगितलं की ती माझा टीव्ही कार्यक्रम पाहते आणि तो ती दोन महिन्यापासून पाहते आणि बगदादमध्ये ख्रिस्ती आहेत पण अमीर सांगतो की ते चर्चमध्ये जाऊ शकत नाहीत कारण ते भयानक आहे आणि लोक चर्चमध्ये जायला घाबरतात. आणि त्यांच्या आईकडे काही तिच्या भाषेतली पुस्तकं होती. अमीर सांगतो की आभारी आहे की माझी आई आता खरं सत्य वाचू आणि ऐकू शकते. त्याने माझे आभार मानण्यासाठी फोन केला पण मी तुमचे आभार मानते कारण तुमच्या भागीदारीमुळे मी अशा ठिकाणी पोहोचू शकते जिथे लोकांनी देववचन ऐकणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि तुमच्या माझ्याबरोबरच्या भागीदारीबद्दल धन्यवाद, ज्यामुळे आपण लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी एकत्रपणे जाऊ शकू. देवाची स्तुती असो. जॉयस्मा सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुमच्या समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना सुवार्तेची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा JMMIndia.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंत्या आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूची प्रीती वाटत आहोत.